वाघ आपल्याला लई आवडतो, आवडतो का नाही? हा येस बॉस, वाघ आपल्याला खूप आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना, तेव्हा तो जंगलचा राजा वाटतो. जेव्हा सर्कशीमध्ये रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना, तेव्हा काळजाला घरं पडतात की अरे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला आज रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं. आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घरं पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरका पुडत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कुणी येणारं जाणारं त्याला दगड मारू शकतं. ही भावना जेव्हा वाघाची होते असंच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की जागी होते. कोल्हे साहेब, आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्यावेळेस काटेवाडीमध्ये जाऊन तुम्ही सर्कशीच्या वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावंसं वाटतंय. ज्या काटेवाडीत तुम्ही उभे आहात त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचं नेतृत्व केलंय. जाताना जरा चक्कर मारताना बारामतीचं नवीन एसटी स्टँड पण बघा. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला आहे दिल्लीश्वराला पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. या देशात, या महाराष्ट्रात विकासाचा वादा अजितदादा आहेत. 4 वर्ष आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत, पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रियाताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलंय. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या, नाहीतर आपल्या बाबतीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तरुण विचार करतायत तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीनं बोलाल तर कदाचित तरुणाई ते खपून घेणार नाही. आणि बारामतीतली लोक फार हुशार आहेत, त्यांना हे सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे. सो वेट अँड वॉच, अजितदादा हा विकासाचा वादा आहे, तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका.